आणखीन एक मोठी बातमी समोर येते आहे. मराठा आरक्षणाचा विषय येत्या 2 दिवसात सुटेल असा दावा तानाजी सावंत यांनी केलेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या 2 दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक बाधक विचार करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल असं देखील सावंत यांनी म्हटलेलं आहे. काय म्हणाले तानाजी सावंत आपण ऐकूया. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासण्या करतायत, वॉर फुटिंगवरती काम करतात. पण अशा पद्धतीचा एखादा निर्णय ज्यावेळेस घ्यायचा असतो त्यावेळेस साधक बाधक विचार महाराष्ट्र शासन करतंय. आणि जे आमचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रातील काही नेते असतील, ह्या उपोषणावरती किंवा ह्या संपूर्ण चाललेल्या आंदोलनावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. आणि मला वाटतं ह्याच्यावरती लवकरच तोडगा निघण्याची शक्यता. माझा अजून चर्चा झालेली नाही, पण एकंदरीत पाहता हा प्रश्न येत्या 1-2 दिवसात सुटेल अशी मला आशा आहे. तर आपण बघतोय तानाजी सावंत यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. येत्या 1-2 दिवसात हा प्रश्न सुटेल असं तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आरक्षणाच्या या संपूर्ण प्रश्नावर बारीक लक्ष आहे आणि राज्य सरकारकडून साधक बाधक विचार देखील होतो आहे असं सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे